जामखेड नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपत असल्याने येत्या 1 ऑगस्ट रोजी फेरनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर यांनी दिली आहे. जामखेड ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन 11 जून 2015 रोजी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. याची पहिली निवडणूक झाल्यानंतर पहिल्या नगर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या प्रीती राळेवाद यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून 17 नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र तत्पूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांच्या जागी भाजपच्या अर्चना राळेवाद यांची तर उपनगराध्यक्षपदी महेश निमोणकर यांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आल्याने या पदाची फेरनिवडणूक येत्या 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर यांनी दिली आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 1/8/2018 रोजी दुपारी 2 वाजता विशेष सभेचं आयोजन जामखेड नगर परिषदेमध्ये केलं जाईल. त्या सभेचे अध्यक्ष माननीय उपविभागीय अधिकारी कर्जत जामखेड असतील. यावेळी जामखेड नगर परिषद उपाध्यक्ष अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जामखेड यांना नामनिर्देशित केलेलं आहे. अध्यक्षांनी दिनांक 27/7/2018 म्हणजे शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि उपाध्यक्षांनी दिनांक 1/8/2018 म्हणजे बुधवार रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी अध्यक्षांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 27/7/2018 रोजी दुपारी 2 वाजता होईल आणि उपाध्यक्ष पदासाठीची नामनिर्देशन पत्र जी आलेली आहे त्याची छाननी बुधवार दिनांक 1/8/2018 रोजी सभेमध्येच होईल. अध्यक्षपदासाठी प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये पेटाळणे आले असल्यास त्यांची यादी ही 27/7/2018 म्हणजे शुक्रवारी 5 वाजेपर्यंत जाहीर केली जाईल. प्राप्त नामनिर्देशन पत्र जे आहेत त्यांना फेटाळलं गेल्यास त्याचा अपील करण्याचा कालावधी हा शुक्रवार सायंकाळी 5 ते सोमवार दिनांक 30/7/2018 पर्यंत असेल. त्यासाठी वैधरित्या नामनिर्देशन सदस्यांची यादी दिनांक 30/7/2018 सोमवारी सायंकाळी 5 नंतर लावण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी अध्यक्षपदासाठी 31/7/2018 4 वाजेपर्यंत असेल. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्याकडं नामनिर्देशन पत्र मागे द्यायचे आहेत आणि उपाध्यक्षपदासाठी जे आहे ते बुधवार दिनांक 1/8/2018 रोजी सभेमध्येच ती पीठासीन अधिकाऱ्यांना द्यायची आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची नावे पीठासीन अधिकारी बैठकीच्या सुरुवातीलाच वाचून दाखवतील. आवश्यक असल्यास मतदान हे दिनांक 1/8/2018 रोजी सभेमध्ये होईल. तसेच अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल. आता नगर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे जामखेडवासियांचे लक्ष लागून आहे. प्रतिनिधी अविनाश बोरलेसह कॅमेरामन किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.